गाडी असेल तर तिथून खालती उतरण्यासाठी किंवा परत गावापर्यंत पोहोचवण्यासाठी या डोल्या होत्या. आणि मी पुन्हा एकदा घरी गेल्यानंतर वडिलांशी चर्चा करत असताना मुख्यमंत्री होते की ह्या गावापर्यंत कसं आपण पोहोचू शकू की हे चित्र कसं बदलू शकू ह्याच्यावर अनेकदा आमची चर्चा व्हायची. म्हणजे आम्ही रात्री उशिरापर्यंत गप्पा मारत बसायचो आणि त्याच्यात हे विषय यायचे की महाराष्ट्रात अजून वेगळं काय करता येईल जेणेकरून हा जो विषय आहे प्रामुख्याने. कारण बघा सगळे सरकार तुम्हाला सांगत असतात आम्ही इथून इथे हायवे बांधून देऊ, इथून इथे रेल्वे लाईन टाकून देऊ, हा इथे मोठा आम्ही उद्योग आणू, पण आमच्या विजेचं काय, आमच्या पाण्याचं काय, आमच्या घरातल्या साखरेचं काय, तुपाचं काय, तेलाचं काय, हे कोणीच विचार करत नाही. आणि आज जिथे जिथे मी जातो, जिथे जिथे शिवसेनेचे कार्यक्रम असतात, तिथे महिला जास्ती आहेत. कारण त्यांचा विश्वास हा उद्धव साहेबांवर होता, आहे आणि राहणार की उद्धव साहेब हा आमचा माणूस आहे. पण मला अजूनही माझ्याकडे ती पत्र आहेत, कारण एप्रिल मे मधली ही सर्व घटना आहे जिथे मला ठीक आपण पूल करून दिल्यानंतर तो चोरीला गेला की वाहून गेला काय तसं झालं, ठीक आहे ते झालं, नटबोल तिथेच होते, पण हे सगळे विषय वेगळे. पण आपण काही काही ठिकाणी पाणी दिलं, पाईपनी पाणी चढवलं कसं, गावापर्यंत पोचलो कसं, हे सगळं अजून माझ्या लक्षात आहे. पत्र माझ्याकडे आहेत की साधारणपणे 1998-99 साली पण एका आजीने मला पत्र दिले होते, दोन्ही बाजूनी हायवे आहे, दोन्ही बाजूनी हायवे जातो, मुंबईकडे जाणार आणि मुंबईकडून येणार नाशिककडे, मधल्या मध्ये ते गाव आहे, थोडं उंचवट्यावर आहे. आणि तिथे त्यांनी मला वाटतं तत्कालीन मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं, तेच पत्र मला दिलं की अजूनही आमच्या गावात पाणी आलं नाही. तुम्ही विचार करा, म्हणजे आजूबाजूनी गाड्या धावतात, विकासाचा महामार्ग, समृद्धी आलेली आजूबाजूला, तरी देखील त्या गावामध्ये किती काही शेकडो लोक तिथे राहत असतील पण पाण्याचा अजून तिथे स्रोत नाही, हे आपल्या इकडचं या परिसराचं दुर्दैव. आणि मी हे त्यावेळी देखील सांगितलेलं आहे, जाहीर सभेत सांगितलेलं आहे की जर आपण मनात ठरवलं की काम करायचं ते करून दाखवायचं ते करू शकतो. तुम्ही विचार करा, मुंबई महानगरपालिकेची शिवसेनेच्या हातात 25 वर्ष होती, मुंबईला पाणी देण्यासाठी आम्ही इथे धरण बांधू शकलो, पण एवढ्या वर्षात राज्य सरकार इथे कधी स्थानिक लोकांसाठी धरण बांधू शकलं नाही किंवा पाणी अडवू शकलं नाही.